तालुक्यातील वंचित गावच्या पाण्यासाठी संख पासून थेट मंत्रालयापर्यंत दिंडीला सुरुवात करण्यात आली आहे. तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीला अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलाय. वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी जत तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना घेऊन गोंधळेवाडी मठाचे मठाधीश तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली संखते मंत्रालय पायी दिंडी जात असून सकाळी 7 वाजता या दिंडीला सुरुवात झाली. आसंगी गड्डापूर सोरडी वळसंग करत ही दिंडी जत तहसीलदार कार्यालयामध्ये आली. नायब तहसीलदार संजय पवार यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं. यावेळी तुकाराम महाराज म्हणाले की संख ते मंत्रालयापर्यंत ही पायी दिंडी जाणार असून कोणत्याही राजकीय पक्षाचा याशी संबंध नाहीये. झालं पाण्याचं प्रमुख समस्या सुद्धा सुटलेली नाही आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज तालुक्याच्या शिवेवरून मंगळवाडा सांगोला भागात पाणी जाते म्हशा योजनेचा. पण या तालुक्यातली 66 गावांना पाणी सायपन पद्धती जाणं शक्य आहे. फक्त 10 किलोमीटरचा बोगदा 2-3 ठिकाणी कॅनलचं काम केलं तर ते होणं शक्य आहे आणि ही खास बाब म्हणून राज्य शासनानं करावी यासाठी तुकाराम महाराजांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, दुष्काळ परिषदेत मागणी केली होती, तरी केलं नाही. म्हणून या प्रश्नाचं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली जे शेतकऱ्यांची दिंडी पायी दिंडी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त पंढरपूरला वारकरी दिंडी घेऊन जातात आणि त्यात आपलं गारानं पंढरपूरच्या. पण ते पाणी मिळायला किती वेळ लागणार आहे? जर येणाऱ्या जून जुलै ऑगस्ट या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरुवातीचा पाऊस आमच्या भागात पडत नाही, परतीचा पाऊस आमच्या भागात पडतोय आणि जर समजा नकळत जर पुन्हा जर घाला जर घातला पावसाने तर एक पण माणूस या भागामध्ये जिवंत दिसणार नाही. आणि मग गेले 4 ते 5 वर्ष जरी पाऊस नाही आणि पाऊस नसताना एवढ्या भागामध्ये एवढी कष्ट एवढी आकांक्षा 110 टँकर जत तालुक्यामध्ये चालू आहेत साहेब. त्यावेळेस कुठल्या पद्धतीची यंत्रणा कशा पद्धतीची यंत्रणा मठ मंदिर देवळं बांधायचं आणि झाडू मारून लोटत बसायचं कुणी सांगितलं हे जनजत करायला? त्याच्यापेक्षा लोकसहभागातून करण्याची आमची मानसिकता तयार झालेली आहे. मंदिर माणसं बांधण्यापेक्षा चलता देऊने पुस्ते पत्थरचे काम जितने आत्मा पूजे उतने शनिग्रामाचं शास्त्र सांगतंय. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सगळ्या लोकांनी एक जीवाने येऊन काम करणं गरजेचं आहे. प्रारंभी 10 किलोमीटरचा अंतर जर सरकारने आता लगेच दुरुस्त केला तर किमान जतपूर भागातील बरेच लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतोय. ते दाखवून देण्यासाठी आम्ही फक्त 40 माणसं का म्हणून माणसं पकडून जायची